नमस्कार मी गणेश आवारी एम एस टाइम्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे आणि याच दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील खिरविरे गावातील तेहतीस अकरा केवी हा जो काही विद्युत वितरणाचा जो काही तेहतीस अकरा केवी आहे त्याचं देखील उद्घाटन आज ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी शिरठिकाणी संपन्न होणार आहे मात्र खिरविरे गावातील जे काही ग्रामस्थ आहे त्यांनी या कार्यक्रमावरती नाराजी व्यक्त केलेली आहे नेमकी काय नाराजी त्यांची आहे ती देखील आता आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत बोलण्यासाठी गावकरी आहेत आणि जे काही ग्रामपंचायतचे जे काही सदस्य आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुषमा बाजीराव दराडे देखील माझ्यासोबत आहेत प्रथम गावकऱ्यांकडे मी जातो मालिक सांगा नेमकी काय नाराजगी आहे तुमची आणि तुम्ही या ठिकाणी का जमलेत आज आज आमच्या गावातील सबस्टेशनचं उद्घाटन होत असताना लोकार्पण सोहळा होत असताना ग्रामस्थांना म्हणजे कोणालाही त्याची थोडीशी कल्पना नाही आणि ज्यावेळेस आम्हाला कळलं का आज आमचा लोकार्पण सोहळा आहे ज्यावेळेस या वीज वितरण कंपनीला जागेची आवश्यकता होती आम्ही लोकांच्या अनेक लोकांचीकडं जागांची मागणी केली फॉरेस्टाकडं केली आणि कुठंही जागा मिळे ना शेवटी आम्ही एका राठोड म्हणून एक शेतकरी आहे त्यांच्याकडून आम्ही जागेची मागणी केली अर्धा दा एकर जागा द्या नंतर एक एकर पाहिजे दीड एकर पाहिजे मग ती त्यांच्याकडून जागा मिळवून दिली एक रुपयावर खरेदी त्या माणसांनी करून दिली त्यांना म्हटलं आम्ही तुमचं कुठं तरी नाव देऊ कुठं तुमचा सत्कार करू या शब्दावरच त्यांनी आम्हाला जागा दिली त्यांना एकही एक रुपयाची अपेक्षा नव्हती परंतु त्या लोकांनी ज्या वेळेस हे उद्घाटन चालू केलं त्यावेळेससुद्धा त्यांचं नाव न टाकता हे काही न करता गपचिप गावातली एकही माणूस नसताना उद्घाटन पडून काम चालू केलं ठीक आहे चालू केलं ते म्हणे आपण नंतर करू त्यावेळेसही आम्ही त्यांना रोखलं होतं तर तेव्हा नाही आम्ही आपण उद्घाटन चांगल्या पद्धतीनं करू त्यांचा सत्कार करू गावकऱ्यांना बोलू सगळं करू पण हे निश्चितच कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीनं कार्यक्रम क घेतात याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी चोरी करतात ते काही आम्हाला का माहीत नाही पण नक्कीच काहीतरी गौड बंगाल असावं हो। आणि हां आणि आज रस्त्याची अडचण आहे आम्ही रात्रीच्या वेळेस त्यांनी फोन केला तरी येऊन आम्ही त्यांचा प्रश्न सोडून देतो आहे मग जे उद्घाटक आहेत त्यांनी आताही रस्त्याची अडचण आहे दीड दोन एकर जागा पाहिजे रस्त्यासाठी त्यांनी ती मिळवून द्यावा आमचं काही म्हणणं नाही आणि ज्यांची ज्यांनी जागा जन, दिल्या त्यांनाही बोलू नका पण त्यांच्या जागेचा मोबदला त्यांनी असल त्या पद्धतीनं देऊन टाका या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत त्यांच्याकडे पण जातो मला एक सांगा का निमंत्रण निमंत्रण पत्रिका जी काय बनवली आहे आणि ती काही तास अगोदर ग्रामस्थांपर्यंत पोहोचली आहे तुम्ही या गटाची जिल्हा परिषद सदस्य आहे त्या पत्रिकेमध्ये आमदारांचं नाव आहे मात्र तुमचं त्या ठिकाणी नाव दिसत नाहीये त्याच्यानंतर थोरात साहेब असेल माझे आमदार वैभवराव पिचड असेल मधुकरावजी पिचड असेल यांचे नावं दिसत नाहीये कुठेतरी ह्या कार्यक्रमाचं नेमकी रूपरेषा कशी समजावी आणि लोकांना कसं समजावं की हे काम आता इथं सुरू झालेलं आहे किंवा हे आता पूर्ण झालंय लोकांना कसं समजेल बरं तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी जरी त्या पक्षाचा भाग असेल तरी पण पक्षाचा भाग हा सोडून द्या पण गावकऱ्यांचं तुम्ही आता स ऐकलं की सगळ्यांचं की त्यांची किती नाराजी आहे त्यांनी तुम्हाला सांगते दोन वर्ष जागेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि सातत्याने पाठपुरावा करूनसुद्धा उद्घाटनालासुद्धा म्हणजे कुदळ सुद्धा गावातल्या लोकांना माहीत नाही म्हणजे ही मोठी शोकांतिका आहे आणि आत्तासुद्धा लोकार्पण करायचं आहे नाही का आणि ते कुठंतरी म्हणजे अचानक पत्रिका पुढे येते गावकऱ्यांना माहीत नाही म्हणजे आम्ही कुणीच स्थानिक पदाधिकारी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यास कोणात्याच लोकांना त्याची म्हणजे पुसटशी कल्पनासुद्धा नाही आणि आज हे लोकार्पण आहे तर हे लोकार्पण निश्चितपणाने म्हणजे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होतं आहे आणि चुकीच्या गोष्टींना आपण कुठंतरी खतपाणी घालतोय असं या पत्रिकेवरून दिसत आहे आणि तरी पण मग गावातल्या लोकांनी ह्या उद्घाटनावरती जे आहे तो बहिष्कार घातलेला आहे आणि जरी त्यांना उद्घाटन करायचं असेल तर त्यांनी पूर्वनियोजित आणि पूर्वकल्पना देऊन ते, दे ते उद्घाटन करावं आमची उद्घाटनाला त्याची काही म्हणजे हे नाही आहे नाही का विरोध, विरोध नाही आहे त्यांनी करायचं असेल उद्घाटन तर ते पूर्वकल्पना गावकऱ्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन ते उद्घाटन केलं पाहिजे म्हणजे आणि त्यांनी इथं येऊन बघावा पाने तिथं रस्ता नाही आहे सबस्टेशनपर्यंत येण्या येण्यापर्यंतसुद्धा रस्ता नाही नाही का म्हणजे ते सगळं मॅनेज करून कोण करून देतं त्यांना स्थानिक पदाधिकारी करून देतात म्हणजे त्यांनी इतके कष्ट घेऊनसुद्धा त्या लोकांना म्हणजे बिलकुल कल्पना नाही तर त्यांनासुद्धा आज खूप मोठी खंत वाटते आणि त्यांची खूप गावकऱ्यांची म्हणा स्थानिक लोकांची सगळ्यांचीच या गोष्टीला विरोध आहे आणि खूप सारी नाराजी आहे मला एक सांगा या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहे तुम्ही जागा उपलब्ध करून त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिली आहे आणि पूजनाच्या वेळेला देखील गावकऱ्यांना सांगितलं गेलं आणि असं देखील कळत आहे आता तीन महिन्यांपूर्वीच हे सब स्टेशन चालू झाल्याची देखील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक माहिती आहे आज या ठिकाणी येण्यासाठी रस्ता देखील आहे कोणती सुखसुविधा नाही त्याच्यावरती नाव देखील पूर्ण झालं नाही नेमकी काय समजायचं हे गौड बंगाल काय समजायचं सर्वप्रथम तुम्ही या विषयाची दखल घेतली त्याबद्दल त्याबद्दलचे हार्दिक आभार आम्ही खिरवेरे ग्रामस्थ तीन महिन्यापासून महावितरण कंपनीचे पदाधिकारी असतील यांच्याशी पाठपुरावा केला फोनवरती बऱ्याचदा संवाद झाला असं झालं की मागेसुद्धा त्यांनी एक अचानक कार्यक्रम आमच्या माथी मादला लादला होता की आम्ही उद्घाटन करायला येतो आणि तुम्ही तिथं हजर राहा तोंडी तोंडी फोन झाला म्हटलं असं होणार नाही कारण आम्ही ज्या कष्टाने ज्या तुम्हाला इतर ठिकाणी काय सुद्धा फॉरेस्टची जागा असेल गावठाण असेल अशा जागा उपलब्ध होऊन तुम्ही कार्यक्रम केले सब स्टेशन बांधले पण ही जागा मिळवण्यासाठी मान्य पिचडसाहेब माजी मंत्री यांनी मंत्री असताना पंधरा दहा वर्षापूर्वी जागा जागे अभावी हे मागे राहिलं होतं परंतु याची तरतूद त्यावेळेस झाली होती दोन हजार अकराच्या दरम्यान मग आता आंबडचं झालं देवठांचं झालं आणि आपलं खिरवी का होत नाही तर आम्ही ती खंत होती गणपतराव डगळे असतील सुभाष शेडबिंके असतील हे दोन वेळा पदभार पत स्वीकारण त्यांनी पाठपुरावा केला असेल जागा भेटली नाही अक्षरशः इथे मोजमाप झाले शेजारी जागा असते पण हे जे पी सी प्रोजेक्ट जो आला त्यानंतर त्यांचे जे ओनर होते मोहन बासू राठोड यांनी गावाच्या विनंतीला मान देऊन अक्षरशः दीड एकर जागा म्हणजे नाम मात्र एक रुपया म्हणून खरेदीत एक टेक्निकल आर्ट म्हणून एक रुपयासुद्धा त्यांनी दिलेला नाही तो सुद्धा सरपंचाने दिला होता मग एवढं सहकार्य झालं त्यानंतर समोर तुम्ही बघत असाल आता गेटवरून येताना तुमची गाडी तिकडे मागे राहिली जवळपास एक एकर जागा खोदलेली तो एक स्थानिक शेतकरी त्यांनी रस्ता बंद केला होता की हे काम होऊ शकत नव्हतं मग आम्ही वारंवार सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मिळून त्यांच्या पाया पडणं विनंती करणं जाऊ ते आपल्या गावासाठी आहे आपल्या शेजार धरणाचं पाणी उचलायचं आहे गावाला चोवीस तास लाईट पाहिजे आणि उपक्रम जर चराबले तर विकास होईल असं समजून आम्ही ते हे काम पूर्ण झालं आता ते आमची अपेक्षा अशी होती की माझी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा सुषमाताई असतील दराडे साहेब असतील सरपंच असतील द थोरा साहेब असतील पिचड साहेब असतील अक्षरशः यांच्या यांच्या यांच्यामुळेच आम्ही मोठे पुळं झालो ना आम्ही का कार्यकर्ते काय करतो की आम्ही हे बाकी राहू द्या पण राजकारण करत असताना आपण समाजाचं काहीतरी बांधील की आहे हे विषय आपण धरून आपण सगळे कामं घेत असतो मग याच्यामुळे ज्या ज्या लोकांचं आम्हाला पक्ष इथे पक्ष असं म्हणू नका की फडणवीस साहेबांनी केलं म्हणून आम्ही विरोध करतो असं काही नाही ते असतील पण कदाचित असं यांना वाटलं असेल महावितरणला की आम्ही फडणवीस साहेबांना नाव दिलं म्हणून भाजपवाले गप्प आता सरपंच भाजपचे पक्षाचा इथे विषयच नाही परंतु आमच्या नेत्याला किंवा आमच्या ज्यांनी योगदान दिलं त्या पदाधिकाऱ्याला जर मान सन्मान भेटत नसेल तर तुम्ही याच्यात काहीतरी चोरून लपून काहीतरी करतात म्हणून तुम्ही दाखवत नाही आम्हाला कारण ते विचारतील ना की हे असं आहे मग हा हे पत्र कसं केलं मग हे कसं झालं हे विचारतील त्यांना कधी ही भीती असेल आणि अक्षरशः ऑफ द रेकॉर्ड बरेचसे अधिकारी सांगतात की आम्हाला माहिती नाही इव्हन संगमनेरपर्यंतचे अधिकारी म्हणजे नगरवरून काहीतरी हे शिजत आलेलं कदाचित याच्यामध्ये भ्रष्टाचार असू शकतो काहीतरी चुकीच्या मंजुरी असू शकतात मग हे सगळं तपासण्याची वेळ आलेली आहे आणि हा जर कार्यक्रम लोकार्पण करायचा असेल तर हा खिरविरामध्येच करू हा आमचा स्थानिकांचा अधिकार आहे आमच्या ग्रामपंचायतचा अधिकार आहे तो आम्ही पिचरसाहेबांच्या हस्ते करू किंवा ना मान्य आमदार हो, राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते करू किंवा आमदारांच्या हस्ते करू तो आमचा वैयक्तिक प्रश्न झाला आमच्या ग्रामस्थांचा झाला आणि जर प्रमाण जे नियम आम्ही सगळे बांधेल परंतु आमचा कार्यक्रम आमच्या गावात झाला पाहिजे ही आमची पहिल्यापासून मागणी होती कारण हे लोकार्पण जेव्हा करतो इतर एकवीस गावांना याचा लाभ भेटतो आहे तर इथे शेजारी एस एम बी टी हॉस्पिटल आपण डायरेक्ट लाईन अ... दिली चोवीस तास त्यांना थ्री पेज आपण दिली हे का दिली का तिथे लोकांना सुविधा भेटावी प्राथमिक आरोग्य केंद्र आता तिथं झाले त्याचं मोठं आहे असे आपल्याला उपक्रम अजून करा इथं कॉलेज येतील हॉस्टेल्स येतील हॉस्पिटल्स होतील मग याचा उपयोग आपल्याला होणारच निश्चितच परंतु याच्यात असं नको व्हायला की आम्ही बहिष्कार टाकतोय म्हणून तुम्ही आम्हाला काही ते करा तुम्हाला लाईट बंद करू आम्ही त्यांना सरळ सांगितलं आमची लाईट बंद करा काही करा आम्ही तुम्ही काही फुकट लाईट आम्हाला देत नाही पण उद्या आम्ही आता पत्र सगळ्यांसाठी तयार केलं डेप्युटी कलेक्टर ए सी साहेब सर्वांसाठी पत्र तयार केलेले आहेत त्यांना आम्ही पत्र पण देणार आहोत आणि उद्यापासून अक्षरशः हे सबटेशनं आम्ही कुलूप लावणार आहोत याबद्दल जरी आमच्या ग्रामपंचायत कमिटी आणि आम्ही ग्रा पदाधिकारी सगळ्यांना जरी अटक झाली तरी आम्ही त्याला तयार आहोत परंतु असं नाही आम्ही सहन करणार नाही आणि ही आमची जर यांनी जर झालं नाही तर आम्ही हक्कभंगाची कारवाई आम्ही कोर्टामध्ये आम्ही दाद मागणार आहोत या ठिकाणी जे काही ग्रामस्थ त्यांनी देखील नाराजी या ठिकाणी के व्यक्त केलेली आहे आणि उद्या टाळा देखील ठोकण्याचा इशारा काही ग्रामस्थ या ठिकाणी देत आहेत मला एक सांगा जे काही तुम्हाला सांगितलं गेलं नाही जे काही निमंत्रण पत्रिका अचानक तुमच्या व्हॉट्सअपवरती पोस्ट आता दोषी कोणाला मानायचं आज नाही दोषी नेमकी कोणाला धरायचं याच्याशी आम्हाला काही या देणं घेणं नाही आम्ही ग्रामस्थ सरपंच असेल उपसरपंच असेल आमची ग्रामपंचायतीची बॉडी असेल आम्ही विधायक कार्यात विकासाच्या कामामध्ये कधी पक्षी राजकारण आणत नाही पण ज्यावेळेस आमचं खिरुरे गाव केळी सबस्टेशनला जोडलं गेलेलं होतं त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना आमच्या लोकांना वीज पुरवठा पूर्ण वेळ होत नव्हता म्हणून आम्ही जिल्हा परिषद सदस्य असतील माझे आमदार असतील आजी आमदार असतील यांच्याकडे पाठपुरावा हो केला की सांगवीपासून खाली केळीपर्यंत शमशेपूरपर्यंत बागायत क्षेत्र आहे ते बागायत क्षेत्र असल्यामुळं आमच्याकडे आम वर पूर्ण वेळ लाईट येत नाही किंवा आमच्या छोट्या मोठ्या मोटरी आहेत त्यांनासुद्धा लाईट भेटत नाही तर मग आम्ही विनंती केल्यामुळं आम्हाला म्हणजे आदरणीय साहेबांनी पण सांगितलं आणि आत्ताच्या आमदारांनी पण सांगितलं की तिरडा आणि खिरविडा हे सबस्टेशन मंजुरीला आहेत मंजुरी आल्यानंतर हे करा नंतर जेव्हा सब मंजूर झालं त्यावेळेस आम्हाला ग्रामस्थांना कळवण्यात आलं बो सब सबस्टेशनला तुम्ही जागा द्या आम्ही फॉरेस्टमध्ये विनंती केली फॉरेस्टवाल्यांना त्यांना सांगितलं ते म्हणजे तुम्हाला या आम्हाला सबस्टेशनला जागा देत सगळ्यांनी त्या गोष्टी सांगितल्या आता दोषी नेमकी कोणाला धरायचं त्या ठिकाणी तुमच्याकडून बोलताना देखील असं कळतं की आम्ही पुन्हा एकदा हा कार्यक्रम करू असं काही ग्रामस्थ मानतात यावरती गावची भूमिका काय गावची भूमिका अशी आहे का जे एक म्हणजे ज्यावेळेस हे कामाचं उद्घाटन झालं कामाची सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा म्हणजे रस्ता लागत होता जागा लागत होती त्यावेळेस आम्हाला एवढेवेळी गावाला ते विश्वासात घ्यायचे आणि उद्घाटन करताना सुद्धा गावाला विश्वासात घेतला नाही आता काम पूर्ण झालं आता लोकर पण करताना सुद्धा गावाला एक टक्का सुद्धा माहिती नाही सुद्धा कल्पना दिली नाही त्यांच्या अधिकाऱ्यांनी लेवलला आम्ही सांगितलं होतं का आम्हाला जेवढं ऐपतीप्रमाणे छोटा मोठा का कार्यक्रम आम्ही आमच्या गावामार्फत करू का जेणेकरून करून ज्यांनी आम्हाला पैसे उपलब्ध करून दिले पदाधिकारी असतील तालुका लेवलचे पदाधिकारी असतील गावचे पदाधिकारी असतील का त्यांना पण वाटेल भाऊ आपल्या काळामध्ये एसप्टेशन चालू झालं त्यांच्या मनाला थोडं समाधान वाटेल आम्ही त्यांच्या प्रत्येक अधिकाऱ्याला पर उप अभियंता असेल सहायक आपलं कार्यकारी अभियंता असेल किंवा त्यांचे ज्युनियर इंजिनियर असेल त्यांना वेळोवेळी आम्ही ग्रामस्थांनी गावात बोलून सांगतो सांगितलं होतं का लोकार्पण करताना आम्हाला छोटासा कार्यक्रम करायचा आमचे सगळे तालुक्याचे भले पक्षाचे सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहे आणि एक छोटासा कार्यक्रम करणार आहे म्हणून आम्हाला जाणून बुजून ग्रामस्थांना सगळ्या पदाधिकाऱ्याला तालुक्यातले आणि आम्हाला टाळून यांनी जाणून बुजून हा कार्यक्रम केला त्यामुळे आमचा हा कार्यक्रम ऑरबाईस करायचा म्हणजे जो काय आजचा कार्यक्रम फडणवीस साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे लोकार्पण याच्यावरती तुमचा बहिष्कार आहे आणि किती दिवसात तुम्ही आता ग्रामस्थ हा कार्यक्रम करणार आहे ज्या आम्ही आता त्यांना आता सगळ्या संबंधित डिपार्टमेंटला त्यांच्या एकजुटीला त्यांच्या एसीला पत्र लिहिले पोलीस स्टेशनला पत्र लिहिले जेव्हा संबंधित डिपार्टमेंट आम्हाला गावाला विश्वासात घेऊन ज्यावेळेस कार्यक्रम करत तेव्हाच आम्ही आमपतीप्रमाणे कार्यक्रम करून सब चालू करणार दोपर्यंत आम्ही सब बंद ठेवणार आणि आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आपल्यासोबत होते खिरवेरा गावचे हे सर्व ग्रामस्थ त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो काही अकोले तालुक्यातील खिरवेरे या ठिकाणचा तेवीस अकराचा जो काही एम एसीबीचा जो काही ट्रान्सफॉर्मर आणि जे काही सबटेशन आहे त्याचं या ठिकाणी ऑनलाईनद्वारे लोकार्पण करणार होते मात्र ग्रामस्थांना न सांगितल्यामुळे ग्रामस्थांनी या कार्यक्रमावरती आता बहिष्कार टाकलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये मोठा कार्यक्रम या ठिकाणी ग्रामस्थ पुन्हा घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि या सर्व ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या आजच्या कार्यक्रमावरती नाराजी व्यक्त केलेली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एस टाइम्स मराठी हिरविरे अहमदनगर